नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूज पेपर मधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे एक स्टोरी आहे. आजची थोडी वेगळी एक स्टोरी आपण बघणार आहोत. एक ट्रेन असते, एका ट्रेन मधून एक 24-25 वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील प्रवास करत असतात. तो मुलगा 24-25 वर्षाचा जरी असला तरी तो खूप लहान मुलांसारखा वागत असतो. खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर त्याला झाडं दिसत असतात. तो वडिलांना म्हणत असतो, पप्पा पप्पा ते बघा झाडं मागं पळत आहेत. त्यानंतर ढग दिसल्यानंतर तो म्हणतो, पप्पा पप्पा ते बघा ढग आपल्यासोबत पळत आहेत. तो 24-25 वर्षाचा आहे तरी देखील तो लहान मुलासारखा एवढा का वागतोय असं त्याचे शेजारची जी बसलेली काही व्यक्ती त्याला बोलायला लागतात. त्याच्या वडिलांना म्हणतात, तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे का दाखवत नाही? तर त्याचे वडील म्हणतात की आत्ताच त्याला डॉक्टरांकडेच मी घेऊन आता परत घरी निघालेलो आहे. लहानपणापासून तो अंध होता, आता त्याला दृष्टी मिळालेली आहे, त्यामुळे तो तसा वागत आहे. याच्यातून मेसेज काय द्यायचा आहे? एव्हरी सिंगल पर्सन ऑन द प्लॅनेट हॅज अ स्टोरी. डोंट जज पीपल बिफोर यू ट्रूली नो देम. द ट्रूथ माइट सरप्राईज यू. त्या शेजारील बसलेल्या व्यक्तींना वाटलं की हा लहान मुलासारखा का वागत आहे, याला डॉक्टरांकडे दाखवायची गरज आहे. कारण त्यांना त्याची स्टोरी माहीत नव्हती, त्यांना त्याचं ट्रूथ, त्याचं सत्य काय आहे त्याच्यामध्ये ते माहीत नव्हतं. त्यामुळे हा मेसेज इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही व्यक्तीला जज करण्या अगोदर पूर्णतः त्याच्याबद्दल जाणून घेणं, सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. द ट्रूथ माइट सरप्राईज यू. त्यानंतर आजच्या पेपरमधले GS1 शी रिलेटेड आपण पार्ट बघणार आहोत. हिस्ट्री, ज्योग्राफी किंवा इंडियन सोसायटीशी रिलेटेड आलेले न्यूज आपण बघणार आहोत. आजच्या द हिंदूमध्ये आलेली ही न्यूज आहे, मान्सून बद्दल आलेली न्यूज आहे. मान्सून हा खूप फेवरेट पार्ट राहिलेला आहे. UPSC असेल, MPSC असेल, दोन्हीकडे मान्सूनला घेऊन प्रश्न विचारला जातो. भारतामध्ये भारताचा जो मान्सून आहे त्याच्यावरतीच आधारित शेती आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात बघायला मिळते. त्यामुळे मान्सूनचं प्रमाण किती होतं त्याच्यावरती आपल्याकडे शेतीतून होणारं उत्पादन आणि त्याच्यातून पुढे होणारं अन्न उत्पादन या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. फूड सिक्युरिटीचा मुद्दा, अन्न सुरक्षेचा मुद्दा आपल्याकडे बघायलाच मिळतो. तर या मान्सूनशी संबंधित असलेल्या ऑनसेट ऑफ द मान्सून म्हणजे काय, मान्सूनचं आगमन, विड्रॉल ऑफ मान्सून म्हणजे काय, परतीचा मान्सून यासारख्या संकल्पना आपल्याला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. हे प्रत्येक जे पैलू असतात मान्सूनचे, हा एव्हरी ऍस्पेक्ट जो असतो मान्सूनचा, तो ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्याच्यावरती विपरीत परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये दोन प्रामुख्याने गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मान्सून जो आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात अल निनो आणि ला निना या दोन संकल्पनांवरती आधारित आपल्याला बघायला मिळतो. 60% जे प्रपोर्शन आहे ते आपण म्हणू शकतो की अल निनो आणि ला निना याच्यावरतीच अवलंबून आहे. अल निनो आणि ला निना देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अल निनो हा प्रभाव पेरू जो देश आहे त्याच्या किनाऱ्यावरती सर्वात अगोदर बघायला मिळालेला होता. तिथल्या मच्छीमारांना तो प्रभाव बघायला मिळालेला होता. बाळ येशू असं त्याच्यावरून हे अल निनो असं नाव देण्यात आलेलं आहे. अल निनोची कंडिशन जर तयार झाली त्या पेरू किनाऱ्याच्या बाजूला सभोवताली, तर भारतामध्ये काय होतं की भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं. ऑस्ट्रेलियामध्ये देखील तशीच परिस्थिती निर्माण होते. ला निना ही त्याच्या विरुद्ध कंडिशन आहे. ला निना परिस्थिती जर निर्माण झाली तर पेरूच्या किनाऱ्यावरती कमी पाऊस पडतो. ऑस्ट्रेलियामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते एवढा पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर भारतामध्ये जो आहे तो रेग्युलर पाऊस पडतो. त्यामुळे ला निना कंडिशन असणं, ला निना ही परिस्थिती डेव्हलप होणं ही भारतासाठी चांगली गोष्ट असते. अल निनो हे या वर्षीचं देखील वर्ष जे आहे 2023 तो देखील अल निनोचा प्रभाव आहे असं सांगण्यात आलं होतं. पावसाचं प्रमाण देखील या वर्षी थोडं तुलनेत कमी झालेलं आहे, त्याचाच तो विपरीत परिणाम आपल्याला इथं बघायला मिळतो. त्यामुळे ज्योग्राफीमध्ये मान्सूनचं आगमन, परतीचा मान्सून, त्या मान्सून सोबत जे वारे असतात त्या वाऱ्यांची नेमकी दिशा कोणती असते, त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या संकल्पना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. एक्झाम्पल आपण बघूया. आतापर्यंत प्रश्न काय पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत, खूप फेवरेट पार्ट राहिलेला आहे, ते यासाठीच सांगितलं होतं का फेवरेट पार्ट राहिलेला आहे. UPSC मध्ये जर आपण बघितलं तर 2017 प्रश्न विचारण्यात आला होता, व्हॉट कॅरेक्टरिस्टिक्स कॅन बी असाइंड टू मान्सून क्लायमेट दॅट सक्सीड्स इन फीडिंग मोर दॅन 50% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिसायडिंग इन मान्सून एशिया. या सगळ्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जी पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, त्यांचं भवितव्य, त्यांचं आयुष्य याच मान्सूनवरती, या मान्सून क्लायमेटवरती डिपेंड आहे, त्याला घेऊन तो प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर 2014 ज्योग्राफी ऑप्शनल मध्ये प्रश्न विचारला होता, डिस्कस द नेचर अँड ओरिजिन ऑफ द इंडियन मान्सून अँड रिसेंट टेक्निक ऑफ इट्स प्रिडिक्शन. त्यानंतर 2008 मध्ये देखील विचारण्यात आला होता, डिस्कस द मेकॅनिझम ऑफ ओरिजिन, मेकॅनिझम अँड ओरिजिन ऑफ मान्सून विंड्स अँड एक्सप्लेन द रोल ऑफ अल निनो ऑन मान्सून सर्क्युलेशन. हे ज्योग्राफी ऑप्शनल मध्ये जरी मागे प्रश्न विचारण्यात आले असले तरी GS चा जो ज्योग्राफी आहे, GS1 त्याच्यामध्ये देखील आपण याला एक्सपेक्ट करू शकतो येत्या कालावधीमध्ये. ला निना इज सस्पेक्टेड टू हॅव कॉज्ड रिसेंट फ्लड्स इन ऑस्ट्रेलिया.
हाऊ इज लानिना डिफरंट फ्रॉम अल्निनो? 2011 प्रिलिम्सला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लानिना आणि अल्निनो मधला फरक आताच आपण हा मुद्दा डिस्कस केला. लानिना कंडिशन जेवढी डेव्हलप होते तेवढी पेरू किनाऱ्यावरती कमी पाऊस पडतो, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते, ऑस्ट्रेलियामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते आणि भारतामध्ये योग्य पद्धतीचा पाऊस झालेला आपल्याला बघायला मिळतो. तसा प्रिलिम्सला देखील प्रश्न विचारण्याचा ट्रेंड तिथं दिसून येतो. युपीसी मध्ये एमपीसी मध्ये पण तो फेवरेट पार्ट राहिलेला आहे. आणखी प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारण्यात आले होते, द सीझनल रिव्हर्सल ऑफ विंड्स इज द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ डॅश डॅश, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ते देखील या मान्सून क्लायमेटशी संदर्भातला आहे. 2014 युपीसी प्रिलिम्सला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर 2017 प्रिलिम्स मध्ये विथ रेफरन्स टू इंडियन ओशन डायपोल समटाइम्स मेन्शन इन द न्यूज वाईल फोरकास्टिंग इंडियन मान्सून विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. इंडियन ओशन डायपोल ही संकल्पना मागं पण आपण एका सेशन मध्ये ही संकल्पना नेमकी काय आहे ते जाणून घेतलेलं होतं. तर त्याच्याबद्दल हे स्टेटमेंट देण्यात आले होते आणि 2017 प्रिलिम्स मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर 2015 प्रिलिम्स मध्ये देखील कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत तिथं. द विंड्स विच ब्लो बिटवीन 30 degree नॉर्थ अँड 60 degree साऊथ लॅटिट्यूड थ्रू आउट द इयर आर नोन एज वेस्टर्लीज. ते नेमके वारे जे वाहत असतात या सगळ्या वेगवेगळ्या लॅटिट्यूडला घेऊन त्याची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वाऱ्याचा जो पॅटर्न असतो तो माहीत असणं गरजेचं आहे. द मॉइस्ट एअर मासेस दॅट कॉज विंटर रेन्स इन द नॉर्थ वेस्टर्न रिजन ऑफ इंडिया आर पार्ट ऑफ वेस्टर्लीज विच ऑफ द स्टेटमेंट्स गिवन अबव इज आर करेक्ट. अशा पद्धतीने हा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड राहिलेला आहे. ऑलमोस्ट असं म्हणू शकतो की प्रत्येक वर्षी आयदर प्रिलिम्स और मेन्स या दोन्हीमध्ये देखील प्रश्न विचारण्याचा हा ट्रेंड दिसून आलेला आहे. त्यातल्या त्यात या वर्षी आणखी मान्सूनचं प्रमाण कमी झालेलं आहे. अल्निनोचं वर्ष हे सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे याच्यावरती आपण येणाऱ्या पुढच्या परीक्षांमध्ये पुढच्या वर्षीच्या 24 त्याच्यामध्ये पण आपण त्याला प्रश्नाला एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर जीएस पेपर 2 पॉलिटिक गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिली न्यूज आलेली आहे केरळमधून. केरळमध्ये केरळ राज्य सरकार आणि तिथले राज्यपाल यांच्यामध्ये वाद सुरू आहे. तर राज्यपालांकडून तिथं फायनान्शियल इमर्जन्सी लावण्याची एक सूचना, एक धमकी देण्यात आलेली असं आपण देखील म्हणू शकतो. आर्थिक आणीबाणी ती तिथं लावण्याची धमकी तिथं देण्यात आलेली आहे. राज्यपालांकडून तसं एक विधान वक्तव्य करण्यात आलेलं होतं, त्यामुळे तिथं जो संघर्ष सुरू आहे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या मधला तो आणखी टोकाला पोहोचण्याची शक्यता तिथं बघायला आपल्याला मिळत आहे. फायनान्शियल इमर्जन्सी नेमकी काय असते आणि त्याच्यासोबतच इतर देखील आपल्याकडे जे प्रकार बघायला मिळतात, राष्ट्रीय आणीबाणी, नॅशनल इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रपती राजवट, प्रेसिडेंट्स रूल ज्याला आपण म्हणतो, कालच्या सेशनमध्ये पण हा मुद्दा आपण बघितला होता, आणि फायनान्शियल इमर्जन्सी आर्थिक आणीबाणी त्याच्या संदर्भातल्या असलेल्या तरतुदी, त्याच्या संदर्भातले असलेले कलम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कलम 360 अंतर्गत या फायनान्शियल इमर्जन्सीची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणत्या आधारावरती ती घोषित केली जाऊ शकते, तर फायनान्शियल स्टॅबिलिटी जी आहे त्या फायनान्शियल स्टॅबिलिटीला, त्या आर्थिक स्थिरतेला जर प्रामुख्याने काही धोका असेल तर त्या आधारावरती अशा पद्धतीची फायनान्शियल इमर्जन्सी आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते. पार्लमेंटरी अप्रुव्हल, संसदेची संमती कशा पद्धतीची लागते, तर दोन्ही सभागृहांकडून या तिन्ही पद्धतीच्या ज्या इमर्जन्सी आहेत, आणीबाणी आहेत, या तिन्ही पद्धतीच्या आणीबाणींना संसदेची संमती लागते. दोन्ही सभागृहांची वेगळी संमती लागते. कालावधी मात्र वेगळा देण्यात आलेला आहे तिन्हीसाठी. फायनान्शियल इमर्जन्सीचा जर विचार केला तर 2 महिन्यांच्या आतमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला संमती देणं ही गरजेचे आहे. मेजॉरिटी, बहुमत कोणत्या पद्धतीचं लागतं, साधं बहुमत लागतं, सिम्पल मेजॉरिटी गरजेची असते. मेजॉरिटी ऑफ मोर दॅन 50% ऑफ द मेंबर्स ऑफ दॅट हाऊस प्रेझेंट अँड वोटिंग, साधा बहुमत ज्याला आपण म्हणतो, त्याचा कालावधी नेमका किती असतो, कंटिन्यूज इनडेफिनेटली अंटिल रिवोक्ड, ती रद्द केली जात नाही तोपर्यंत ती कंटिन्युअसली तिथं सुरू राहू शकते, त्याची अंमलबजावणी सुरू राहू शकते. देअरफोर नो प्रिस्क्राइब्ड मॅक्सिमम पिरियड ऑर नो रिपीटेड पार्लमेंटरी अप्रुव्हल, कोणताही मॅक्सिमम पिरियड याच्यासाठी सांगण्यात आलेलं नाहीये, किंवा वारंवार सतत त्याला संसदेची मान्यता देखील गरजेची नाही. जसं काल आपण या प्रेसिडेंट्स रूल राष्ट्रपती राजवटमध्ये बघितलं होतं, 3 वर्षांपर्यंत जास्तीत जास्त कालावधी किती आहे, 3 वर्षांचा आहे, त्यामध्ये पण 6 महिन्यांच्या कालावधीनंतर दर 6 महिन्यांनी संसदेची त्याला संमती देणं, मान्यता मिळणं ती गरजेची आहे. तशा पद्धतीची कुठली तरतूद आपल्याला इथं फायनान्शियल इमर्जन्सीमध्ये आर्थिक आणीबाणीमध्ये बघायला मिळत नाही. हा फरक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या तिन्ही आणीबाणींमधला. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 आणि 365 राष्ट्रपती राजवट प्रेसिडेंट्स रूल आणि कलम 360 आर्टिकल 360 फायनान्शियल इमर्जन्सीशी रिलेटेड आहे. त्याचा पार्लमेंटरी ड्युरेशन
तिन्हीकडे वेगवेगळा आहे. दोन्ही सभागृहांची मान्यता गरजेची असते आणि त्यासाठी लागणारं बहुमत देखील तिन्हीकडे वेगवेगळं आपल्याला बघायला मिळतं. राष्ट्रीय आणीबाणीसाठी स्पेशल मेजॉरिटी गरजेची असते, विशेष बहुमत गरजेचं असतं. हा फरक व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, त्याच्याला घेऊन प्रिलिम्समध्ये कायम प्रश्न विचारला जातो. त्यानंतर राज्यसभेमधून आलेली ही न्यूज आहे, राज्यसभेमध्ये चीफ इलेक्शन कमिशनर इलेक्शन कमिशनर असतील यांच्या अपॉइंटमेंटला घेऊन, यांच्या नेमणुकीला घेऊन एक नवीन बिल जे मांडण्यात आलं होतं लोकसभेमध्ये ते राज्यसभेकडे पाठवण्यात आलं होतं. राज्यसभेमध्ये देखील ते पास झालेलं आहे. विरोधी पक्षांकडून त्याच्यावरती चर्चा आणि त्याला सिलेक्ट पॅनलकडे, एका सिलेक्ट समितीकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु त्या पद्धतीचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. याला घेऊन काय मुद्दा सुरू होता, याच वर्षी म्हणजे मार्च 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला होता, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की अशा पद्धतीने चीफ इलेक्शन कमिशनर इलेक्शन कमिशनर यांची जी नेमणूक होत असते त्या नेमणुकीच्या संदर्भातली एक समिती असावी, जोपर्यंत संसदेकडून कुठल्याही पद्धतीचा एक नवीन कायदा कुठल्याही पद्धतीची नवीन तरतूद केली जात नाही तोपर्यंत त्या समितीकडून यांच्या नावांची शिफारस केली जावी. त्या समितीमध्ये कोण असेल, प्राईम मिनिस्टर असतील, विरोधी पक्ष नेते असतील लोकसभेचे आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील. या तीन व्यक्तींच्या मिळून बनलेली जी समिती आहे त्या समितीकडून प्रामुख्याने शिफारस या नावांची दिली जाईल. कधीपर्यंत, जोपर्यंत संसदेकडून विशेष कोणताही असा कायदा किंवा तरतूद याबद्दलची बनवली जात नाही, त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी म्हणून आता संसदेमध्ये हा नवीन कायदा पारित करण्यात आलेला आहे, ज्याच्या अंतर्गत प्राईम मिनिस्टर असणार आहेत, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असणार आहेत, फक्त चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना त्याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. तिथं लॉ मिनिस्टर त्या ठिकाणी काम करणार आहेत. या इलेक्शन कमिशनशी संबंधित असलेल्या तरतुदी देखील आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. पुढच्या वर्षी 2024 मध्ये इलेक्शन्स आहेत लोकसभेची, त्यामुळे इलेक्शन कमिशन त्याची कामं, त्याच्याशी संबंधित असलेली कलम, त्याच्याशी संबंधित असलेल्या या नेमणुकांच्या तरतुदी त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. कलम 324 ते कलम 329 जो आपला भाग 15 आहे संविधानाचा, राज्यघटनेचा, त्याच्यामध्ये प्रामुख्याने याच्याशी संदर्भातल्या तरतुदी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तर ते सगळे कलम त्याच्याशी संदर्भात असलेल्या तरतुदी व्यवस्थित बघून ठेवायच्या आहेत. त्यानंतर आजच्या द हिंदू मध्ये आलेले हा एक स्पेशल रिपोर्ट आहे, याच्या अंतर्गत भारतामधली एक सामाजिक स्थितीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. भारतामधल्या सामाजिक स्थितीच्या संदर्भातले काही निरीक्षणं याच्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहेत. अशा प्रकारे जे रिपोर्ट्स येत असतात, जे रिपोर्ट्स पब्लिश होत असतात, ते रिपोर्ट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या फॅक्ट्स आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या डिस्क्रिप्टिव्हच्या अन्सरमध्ये वापरू शकतो. प्रिलिम्समध्ये पण याला घेऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाचे ऑर्गनायझेशन आहे फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्राचीच ही एक संघटना आहे. या संघटनेकडून असे विविध महत्वाचे रिपोर्ट अहवाल सादर केले जात असतात, ते अहवाल वारंवार जे येत असतात त्याच्यावरती लक्ष ठेवणं, त्याच्यात नमूद करण्यात आलेले महत्वाची निरीक्षणं आपल्यासाठी खूप गरजेची आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे, 2021 सालामध्ये 74% भारतीय असे होते जे 74% भारतीयांना हेल्दी डायट जो आहे तो हेल्दी डायट ते चांगल्या पद्धतीने अफोर्ड करू शकत नाहीत, चांगला आहार ते अफोर्ड करू शकत नाहीत अशी परिस्थिती 2021 मध्ये भारतामध्ये बघायला मिळते. तर त्याच्याशी संदर्भातला स्पेसिफिक एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे, त्या रिपोर्टला नाव देण्यात आलेलं आहे रिजनल ओव्हरव्ह्यू ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन 2023 स्टॅटिस्टिक्स अँड ट्रेंड्स, अशा पद्धतीचं नाव या अहवालाला देण्यात आलेलं आहे. संघटना लक्षात ठेवायची, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशन कडून हा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. 74% जास्त भारतीयांना चांगल्या पद्धतीचा आहार ते अफोर्ड करू शकत नाहीत, त्यांना परवडत नाही अशा पद्धतीचा दाखला, अशा पद्धतीचं निरीक्षण याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. 2021 मधली ही परिस्थिती नमूद करण्यात आलेली आहे. 2020 जर विचार केला तर 2020 मध्ये हेच प्रमाण 76.2% एवढं बघायला मिळतं, त्यामुळे जास्त काही फरक बघायला मिळत नाही 2020 आणि 2021 मध्ये. त्यानंतर इतर देशांचा देखील हा जो आशिया रिजन आहे, आशिया पॅसिफिक जो प्रदेश आहे, या प्रदेशातल्या इतर देशांचं देखील इथं गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आलेला आहे, पाकिस्तानमध्ये हेच प्रमाण 82.2% बघायला मिळतं. बांगलादेशमध्ये 66.1% बघायला मिळतं. बांगलादेशचं प्रमाण भारतापेक्षा कमी आहे, ती गोष्ट इथं महत्वाची आहे. रायझिंग फूड कॉस्ट हे एक त्याच्यासाठी कारण सांगण्यात आलेलं आहे, अन्नधान्यांच्या किमती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे हा प्रामुख्याने ट्रेंड आपल्याला तिथं बघायला मिळत आहे, हा कल तिथं बघायला मिळत आहे. त्यासोबतच इन्कम जे आहे ते त्या प्रमाणात वाढत नाही, उत्पन्न वाढत नाही त्या प्रमाणात ज्या प्रमाणात अन्नधान्यांच्या किमती वाढत आहेत, हे एक प्रमुख कारण या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आणखी एक महत्वाचं एक गोष्ट इथं नमूद करण्यात आलेली आहे, ती आहे 5F
5 F कोणते आहेत, 5 F चा क्रायसिस म्हणून नेमक्या कोणत्या गोष्टी ओळखल्या जातात ती संकल्पना पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 5 F म्हणजे त्याच्यामध्ये फूड येतं, फीड येतं, फ्युएल येतं, फर्टिलायझर येतं आणि फायनान्स येतं. या 5 F चा क्रायसिस या प्रामुख्याने आशिया पॅसिफिक रिजन मध्ये बघायला मिळत आहे, ही गोष्ट देखील या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. अशा ज्या काही कीवर्ड्स, असे जे काही महत्वाचे टर्म्स दिल्या जात असतात त्या लगेच मेन्शन करून ठेवणं आपल्या नोटबुकमध्ये ती महत्वाची गोष्ट आहे. या सोबत ग्लोबल ट्रेंड जो बघायला मिळत आहे, ग्लोबल टोटल जी आहे त्यापैकी 370.7 मिलियन एवढे अंडर नरिश्ड पीपल या आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आशिया आणि पॅसिफिक रिजन मध्ये निम्म्यापेक्षा जास्त वर्ल्डची जी आहे ती फूड इनसिक्युरिटी बघायला मिळते, अन्न असुरक्षितता जी आहे ती याच आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये जास्तीत जास्त बघायला मिळते. त्यासोबतच महिलांचं प्रमाण देखील याच आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये जास्त बघायला मिळतं. त्यानंतर अंडर नरिश्ड म्हणजे आपल्याकडं कुपोषित म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये, कमी प्रमाणात पोषण मिळणाऱ्यांची संख्या त्याचं प्रमाण जर बघितलं तर भारतामध्ये 16.6% एवढं बघायला मिळतं. स्पेसिफिकली भारताचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतातल्या 5 वर्षांखालील लहान मुलांचं प्रमाण देखील इथं सांगण्यात आलेलं आहे, 31.7% म्हणजे जवळपास 32% एवढ्या जवळपास जी लहान मुलं आहेत 5 वर्षांच्या खाली ते स्टंटेड ग्रोथ आहे, म्हणजे त्यांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही, खुरटी वाढ ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, त्याचं प्रमाण इथं 32% भारतामध्ये बघायला मिळतं 5 वर्षांखालील मुलांचं. त्यासोबतच वेस्टिंग म्हणजे काय, जेवढी हाईट आहे जेवढी उंची आहे त्याच्या प्रमाणात वजन वाढत नसतं त्याला वेस्टिंग असं म्हटलं जात असतं. स्टंटिंग आणि वेस्टिंग अशा दोन संकल्पना वापरल्या जात असतात. तर वेस्टिंग मध्ये देखील भारताचं जे प्रमाण आहे हायएस्ट रेट इन द रिजन, या पूर्ण आशिया पॅसिफिक रिजन मध्ये सर्वात जास्त प्रमाण भारतामध्ये बघायला मिळते. 18.7% चिल्ड्रन जे आहेत 5 वर्षांच्या खालील त्याच्यामध्ये मेजर हेल्थ प्रॉब्लेम, हे सगळ्या आरोग्याच्या समस्या बघायला आपल्याला मिळत आहेत. त्यासोबतच भारतातील महिलांच्या बाबतीत देखील काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. 15 ते 49 या वयोगटातील ज्या महिला आहेत त्या प्रामुख्याने 53% महिलांचं प्रमाण असं आहे की ज्यांच्यामध्ये अॅनिमियाचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. त्यासोबतच ओबेसिटीचं प्रमाण देखील आहे, स्थूलतेचं प्रमाण देखील आपल्याकडे वाढत चाललेलं आहे. 1.6% जे अडल्ट आहेत, प्रामुख्याने अडल्ट फक्त जे भारतातले ते ओबेस आहेत, ओबेसिटीचं प्रमाण त्यांच्यामध्ये खूप जास्त बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीचे जे रिपोर्ट्स येत असतात त्याच्यातून नमूद करण्यात आलेले ही निरीक्षण आपल्यासाठी महत्वाचे आहेत. हेल्थ इश्यूज भारतामध्ये का आहेत, त्याची कारणं कोणती आहेत, त्या गोष्टी आणि त्याच्या संदर्भात असलेली ही निरीक्षणं आपल्याला माहीत असणं आणि ते नमूद करणं आपल्या आन्सरमध्ये ती महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर GS पेपर 3 इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सायन्स टेक्नॉलॉजी एन्व्हायरमेंटशी संबंधित आलेल्या न्यूज आपण बघणार आहोत. अच्छा द हिंदू मध्ये आलेलं हे आर्टिकल आहे, याच्यामध्ये एका कन्सेप्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आपल्याकडं सिकल सेल जे डिसीजेस असतात त्या सिकल सेल डिसीजेसला घेऊन अमेरिकेकडून 2 नवीन जीन थेरपीज जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कॅसगेवी आणि लिफगेनिया असे दोन त्या जीन थेरपीचे नाव आहेत. महत्वाची ही एक संशोधन, एक महत्वाचा माइलस्टोन हा मानला जात आहे. याच्या अंतर्गत एक मेथड यूज केले जात असते, एक टूल यूज केलं जात असतं ज्याचं नाव आहे क्रिस्प PRCas9. याच्यावरती मागे प्रश्न विचारण्यात आला होता प्रिलिम्स मध्ये, क्रिस्प PRCas9 नावाचं टूल कशाच्या संदर्भात वापरलं जातं, तर ते याच पद्धतीचे जे डिसीजेस आहेत त्या डिसीजेससाठी हे टूल वापरलं जात असतं. जीन थेरपी मध्ये या टूलचा वापर केला जात असतो. बोन मॅरोचा देखील इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. बोन मॅरोला घेऊन राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मागे प्रश्न विचारण्यात आला होता, ती गोष्ट देखील आपल्यासाठी महत्वाची आहे. ठीक आहे, तर हे या कन्सेप्ट ज्या चर्चेत आहेत त्या कन्सेप्ट लक्षात ठेवणं महत्वाची गोष्ट आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी संबंधित आलेली ही न्यूज आहे. त्यानंतर आणखी काही कन्सेप्ट चर्चेत आहेत, त्या कन्सेप्ट देखील आपण बघणार आहोत. पॉलिटिकल फिलॉसॉफीशी संबंधित प्रामुख्याने 2 कन्सेप्ट आपल्याला चर्चेत असलेल्या बघायला मिळतात. त्यातली पहिली ही कन्सेप्ट आहे प्रामुख्याने अनार्को कॅपिटलिझम. अनार्को कॅपिटलिझम म्हणजे नेमकं काय, तर अराजक भांडवलशाही असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. सध्या जागतिक पातळीवरती त्याला त्याच्या भोवतली आपल्याला डिबेट सुरू असलेली बघायला मिळते. अनार्को कॅपिटलिझम नावाची एक संकल्पना जी जुनी संकल्पना आहे परंतु ती सध्या एकदा परत चर्चेत आलेली आहे. कशामुळं, अर्जेंटिनामध्ये जेव्हिअर मिले नावाची व्यक्ती जी आहे ते प्रेसिडेंटल इलेक्शन्स जिंकलेले आहेत आणि त्यांनी दावा केलेला आहे की अनार्को कॅपिटलिझम जी आहे ती चांगली गोष्ट आहे. आता ही अनार्को कॅपिटलिझम म्हणजे नेमकं काय, अराजक भांडवलवाद म्हणजे नेमकं काय, तर त्याचा अर्थ इथं देण्यात आलेला आहे. ही अशा पद्धतीची एक पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे, एक अशा पद्धतीचं राजकीय तत्वज्ञान आहे ज्याच्या अंतर्गत मुद्दा भर कशावरती देण्यात आलेला असतो, तर अबोल्युशन ऑफ द स्टेट राज्य नावाची जी संकल्पना आहे
तीच पूर्णतः काढून टाकण्यात यावी, तीच पूर्णतः रद्द करण्यात यावी अशा पद्धतीची डिमांड या अनार्को कॅपिटलिझम किंवा अराजक भांडवलतावाद, अराजक भांडवलशाही या नावाच्या संकल्पनेमध्ये केली जात असते. त्यासोबतच दुसरा महत्वाचा भर कशावरती दिला जात असतो की प्रोव्हिजन ऑफ लॉ अँड ऑर्डर आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जी तरतूद आहे ती प्रायव्हेट कंपनीज कडून कंट्रोल केली गेली पाहिजे. ज्या खासगी कंपन्या आहेत त्यांच्याकडून या कायदा आणि सुव्यवस्थेवरती नियंत्रण असायला पाहिजे हा एक महत्वाचा दावा, ही एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये नमूद केली जात असते. फ्री मार्केटमध्ये जे खुला बाजार असतो त्या खुला बाजारातील ज्या खासगी कंपन्या असतील त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या गोष्टींची काळजी घेतली जावी ही संकल्पना या अनार्को कॅपिटलिझम मध्ये बोलली जात असते. आणि अबोल्युशन ऑफ द स्टेट, राज्य नावाची संकल्पना ती पूर्णतः अबोलिश केली जावी हा एक मुद्दा याच्यामध्ये मांडला जात असतो. आता ही टर्म, ही संकल्पना नेमकी इंट्रोड्यूस कोणी केली तर अमेरिकन एक लिबर्टेरियन होते, इकॉनॉमिस्ट होते, मुरे रोथबार्ड यांच्याकडून ही संकल्पना कॉइन करण्यात आली होती, ही संकल्पना मांडण्यात आली होती. परंतु पहिलं अनार्को कॅपिटलिस्ट कोणाला ओळखलं जातं तर बेल्जियाचे एक पॉलिटिकल इकॉनॉमिस्ट होते गुस्टाव दे मोलिनारी यांना पहिले अनार्को कॅपिटलिस्ट असं म्हणलं जातं. त्यांच्यानंतर हे जावेर मेली जे आहेत सध्या अर्जेंटिनाचे प्रेसिडेन्शियल इलेक्शन जे जिंकलेले आहेत त्यांच्याकडून देखील या गोष्टीवरती भर देण्यात आलेला आहे, या गोष्टीचा रिलेव्हन्स सांगण्यात आलेला आहे की ही गोष्ट कशी चांगली आहे असं त्यांच्याकडून कौतुक केलं जात आहे. त्यामुळे हा सगळा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेत आहे. आता यामध्ये ज्या पद्धतीची जी आर्ग्युमेंट करण्यात आलेली आहे की लॉ अँड ऑर्डर असेल, पोलीस असतील, ज्युडिशियरी न्यायपालिका असेल, ते सगळं प्रायव्हेट कंपन्यांकडून कंट्रोल, प्रायव्हेट कंपन्यांकडून त्याचं नियंत्रण केलं जावं हा जो मुद्दा मांडला जात आहे त्याच्यावरती प्रामुख्याने टीका केली जात असते. अनार्को कॅपिटलिझम, अराजक भांडवलशाही या संकल्पनेवरती टीका नेमकी काय केली जाते तर अशा पद्धतीची जी पोलीस सेवा आहे किंवा न्यायपालिकेची जी सेवा आहे ती अशा पद्धतीच्या खासगी कंपन्यांकडून दिली जाऊ शकत नाही. किंवा एखादा ज्योग्राफिकल रिजन आहे, समजा उदाहरण आपण भारताचं उदाहरण घेऊ, भारताच्या पूर्ण सगळ्या ज्योग्राफिकल रिजनमध्ये भौगोलिक प्रदेशामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही खासगी कंपन्यांकडून एकाच कंपनीकडून सिंगल अशा पद्धतीची ज्युडिशियल आणि पोलीस सर्व्हिस कशी काय दिली जाऊ शकते हा एक मुद्दा तिथे उपस्थित केला जातो. दुसरा मुद्दा, दुसरी टीका काय केली जाते, पोलीस प्रोटेक्शन असेल त्यासोबतच लीगल काही बाबी असतील, कायदेशीर बाबी असतील याच्यामध्ये या जर प्रायव्हेट कंपन्यांनी या सुविधा देणं सुरुवात केलं, त्यांच्याकडून याचं नियंत्रणाची जर सुरुवात झाली तर याच्यामध्ये त्यांच्याकडून फक्त रिच व्यक्तींना, फक्त श्रीमंत व्यक्तींनाच प्राधान्य दिलं जाईल, त्यांनाच फेवर केलं जाईल, गरिबांकडे कुणी लक्ष देणार नाही ही एक टीका त्याच्यावरती केली जात असते. या टीका देखील माहीत असणं आणि अशा पद्धतीच्या संकल्पना ज्या चर्चेत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या देखील माहीत असणं गरजेचं आहे. कॅपिटलिझम, भांडवलशाही ही संकल्पना खूप बेसिक संकल्पना आहे, ज्याचा पॉलिटिकल सायन्स PSIR हा ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी, तर अशा संकल्पना खूप जास्त महत्वाच्या आहेत. त्यानंतर आणखी एक कन्सेप्ट चर्चेत आहे, ती कन्सेप्ट देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपला जो प्रामुख्याने पॅसिफिक ओशनचा भाग आहे त्या पॅसिफिक ओशन मध्येच अशा पद्धतीचा एक वर्लिंग स्वर्लिंग क्लाउड्स जे आहेत ते दिसलेले आहेत, अशा पद्धतीचे स्वर्लिंग ढग दिसून आलेले आहेत. स्वर्लिंग म्हणजे अशा पद्धतीचा शेप तिथे क्रिएट झालेला आहे, त्या शेपला घेऊन काही संकल्पना वापरल्या जातात, त्या संकल्पना आपल्याला आपल्यासाठी गरजेच्या आहेत. हे स्वर्लिंग क्लाउड्स जे आहेत ते मेट्रॉलॉजिकल एक फेनॉमिनन असतो ज्याचं नाव आहे, ज्याचे कन्सेप्टचं नाव आहे कर्मन वॉर्टेक्स. त्या कर्मन वॉर्टेक्स नावाच्या एका या हवामान शास्त्रीय संकल्पनेमुळे, घटनेमुळे हे स्वर्लिंग क्लाउड्स अशा पद्धतीचे तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. अशा पद्धतीचे वॉर्टेक्स जे आहेत ते अलेक्झांडर सेलकर्क नावाचं एक आयलँड आहे, एक बेट आहे पॅसिफिक ओशनमध्ये, पॅसिफिक समुद्रामध्ये, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे वॉर्टेक्सेस दिसून आलेले आहेत. तो मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे आयलँड देखील जे चर्चेत आहे याला घेऊन पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. अलेक्झांडर सेलकर्क नावाचे एक बेट चर्चेत होतं, ते कोणत्या प्रदेशात आढळून येतं तो मुद्दा पण महत्वाचा आहे. त्यासोबतच आयलँडचा जो हायएस्ट पॉइंट आहे तो 1.6 किलोमीटर वरती आहे, कशाच्या, सी लेवलच्या, समुद्राच्या पाण्या पातळीच्या 1.6 किलोमीटर वरती तो बघायला मिळतो. अशाच पद्धतीची जी संकल्पना आहे ती ज्युपिटर वरती देखील बघायला मिळते. वॉयेजर 1 नावाचं जे एक स्पेस मिशन आहे त्याच्याकडून ही इमेज कॅप्चर करण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीचा ग्रेट रेड स्पॉट ज्युपिटर वरती बघायला मिळतो. त्याच्यासोबत काही रिलेव्हन्स आहे का याचा, या सगळ्या गोष्टींवरती आता रिसर्च सुरू झालेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी, अशा पद्धतीच्या ज्या संकल्पना चर्चेत येत असतात त्या संकल्पना आपल्याला नेमक्या कशाच्या संदर्भात आहेत तेवढं तरी माहीत असणं याच्या बाबतीत गरजेचं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.